किंवा प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत हिवाळा स्पेशल कोथिंबीरीची वडी। रेसिपी खूप साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे। रेसिपी सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता छान बारीक चिरून घेतलेली आहे। आपण इथे सर्वात आधी एक भांडं घेऊया आणि त्यामध्ये आपण ही बारीक चिरलेली जी कोथिंबीर आहे ती घालून घेऊ। आता या कोथिंबीर मध्ये आपल्याला डाळीचं बेसन घालायचं आहे। इथे मी साधारणपणे 2 वाटी बेसन घेतलेलं आहे। बेसनचं प्रमाण आपल्याला गरजेनुसार करायचं आहे। आपलं जे नेहमीचं बेसन पीठ असतं तेच घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता यामध्ये मी तांदळाचं पीठ घालते आहे। तांदळाचं पीठ घातल्याने कोथिंबीर वडी जी आहे ती आपली खुसखुशीत होते। मी 1/2 वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1/2 वाटी तीळ। तीळ ही साधीच घेतलेली आहे, धुवून स्वच्छ घेतलेली आहे। 1/2 चमचा ओवा, थोडीशी हळद आणि चवीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। जर तुम्हाला नुसतं लाल तिखट घालायचं नसेल तर मग तुम्ही यामध्ये मिरची पण घालू शकता, बारीक क्रश करून घ्यायची ती घालायची आहे। थोडंसं जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आलं लसूणची पेस्ट। आलं लसूणच्या पेस्ट घातल्याने कोथिंबीर वडीला चव छान येते। आणि यामध्ये आता आपण घालूया थोडंसं साधं तेल। आता हे जे सगळे जिन्नस घातलेले आहे आपण चिरलेल्या कोथिंबीर मध्ये सगळं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। जर आपल्याला गरज वाटली तर मग आपण यामध्ये परत बेसन पीठ घालू शकतो, पण खूप बेसन पीठ घातल्याने कोथिंबीरीची जी टेस्ट आहे ती वाटत नाही। यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण कोथिंबीरीचं स्वतःचंच पाणी सुकतं, त्याच्यामुळे अगदी थोडं थोडंच पाणी घालायचं आहे। हिवाळ्याचे दिवस म्हटले की बाजारामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर येते। मी याआधी पण आपल्याला विदर्भ स्पेशल सांबार वडीची रेसिपी दाखवलेली आहे आणि त्याची लिंक जी आहे मी ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ती बघू शकता। बघा आपण यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घातलेलं आहे, परत थोडंसं घालूया नाहीतर मग आपले रोल जे आहे ते होणार नाही खूप पाणी घातलं तर। हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचंय आणि याचा छान गोळा बनवायचा आहे। पिठांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवश्यकतेनुसार। आता तुम्ही इथे बघू शकता की आपण याचा छान गोळा बनवून घेतलेला आहे। आता या वाटीमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, आपण याला तेलाचा हात लावूया। सर्वात आधी आपण हाताला तेल लावून घेऊ आणि याचे आपण रोल करून घेऊ। याचे तुम्ही रोल न करता एखादी कुकरच्या डब्याला तेल लावायचं आणि त्याच्यामध्ये हे छान पसरवून घ्यायचं। दोन्ही पद्धतीने तुम्हाला बनवता येईल। असे छोटे छोटे रोल पण तुम्ही करू शकता किंवा मग डब्यामध्ये पण पसरवू शकता। बघा या आकाराचे मी रोल करून घेत आहे। आता असेच आपण बाकीचे पण रोल करून घेऊ। आता तुम्ही इथे बघू शकता की मी पूर्ण सारणाचे आपले रोल बनवून घेतलेले आहे, पाहिजे त्या आकारामध्ये बनवून घेतलेले आहे। कोथिंबीरीचे रोल वाफवून घेण्यासाठी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये। इथे आता पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता मी एक चाळण घेतलेली आहे आणि याला तेल पण लावून घेतलेलं आहे। ही आता आपल्याला याच्यावरती ठेवायची आहे। हे जे आपण रोल तयार करून घेतलेले आहे ते आपण एक एक करून इथे ठेवून देऊ। तुम्हाला जर या पद्धतीने नसेल करायचं तर मग तुम्ही हे रोल कुकरमध्ये पण वाफवून घेऊ शकता। याच्यावरती आपण झाकून देऊ आणि गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि आपल्याला 15 ते 20 मिनिट हे छान वाफवून घ्यायचे आहे। आता आपले 15 ते 20 मिनिट झालेले आहे, आपण झाकण उघडून बघूया। आता इथे मी एक चाकू घेतलेला आहे, आपण असं याला टोचून बघूया। बघा याला चाकूला काही पीठ चिकटत नाहीये, म्हणजे हे आपले रोल जे आहे कोथिंबीरीचे ते छान वाफवल्या गेलेले आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे रोल जे आहे पूर्ण गार होऊ देऊ। हे रोल जेवढे गार होतील तेवढे छान वड्या आपल्या कापल्या जातील, त्याच्यामुळे जर आपल्याला जास्तच घाई असेल तर मग तुम्ही हे फ्रीज मध्ये पण ठेवू शकता। आता इथे मस्तपैकी हे जे कोथिंबीरीचे रोल आहे ते छान गार झालेले आहे। आता हे मी चाकू घेतलेलं आहे, त्याच्याने आपण हव्या त्या आपल्याला साईज मध्ये आपल्याला कट करायचे आहे। खूप पातळ किंवा खूप जाडे पण नाही ठेवायचे आहेत आपल्याला हे। आता
बघा मी इथे पूर्ण वड्या या आहे त्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता की खूप पातळ किंवा खूप जाड पण नाही ठेवले. इथे मी आता वड्या तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल छान गरम पण झालेलं आहे. आता यामध्ये आपण वड्या तळूया. तेल आधी खूप गरम करून घ्यायचं आहे आणि मग गॅस मध्यम ठेवायचा आहे म्हणजे त्या आतून पण छान होणार. आता या एका बाजूनी झालेल्या आहे. आता आपण दुसऱ्या बाजूनी याला पलटवून घेऊ. छान अशा मस्त आपल्याला खरपूस तळून घ्यायचा आहे. मस्त अशा खुसखुशीत होतात आणि खायला पण तेवढ्याच चवदार लागतात. याच्यात जर पीठ जास्त झाली तर मग वड्या अशा पिवळसर दिसतात. वड्यांचा कलर पण खूप सुंदर दिसतो आहे. खूप अशा पिवळ्या किंवा खूप काळ्या पण नाही दिसते आहे. आता या आपण दोन्ही बाजूनी छान तळून घेऊ याला. तुम्ही इथे बघू शकता की वड्यांना मस्त कलर आलेला आहे आणि या छान अशा खरपूस पण तळून झालेल्या आहे. आता याला आपण टिश्यू पेपर वरती काढून घेऊ आणि आता बाकीच्या पण वड्या आपल्याला याच पद्धतीने मस्त पैकी गरमागरम खुसखुशीत आणि खमंग अशी कोथिंबिरीची वडी तयार झालेली आहे. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन.